ऐक ना, आपण आज नको जाऊया, मला शिखाकडे जायचं आहे, उशीर होतोय, मी पुढे निघतो. ओके शुभम, असं करू नकोस. अरे ती तयार झाली, तिला घेऊन जा. तुला एवढा पुळ काय ना, मग तिला तू घेऊन जा. आय कान टेक हर विथ मी. ओके शिखा, 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 हे शिखा, अगं शिखा, शिखा, अगं तू बेडवरून का उठलीस? मला खूप तहान लागली होती आणि मेड सुद्धा नाही आली आज. अगं मग तुझ्या अंगात विकनेस आहे ना, पण उठायचं नाही ना. मग चल हळूहळू उठ, ये उठ, कम ऑन. मला चक्करला सारखं होतं, उठताही येत नाही आता. ओके चल, तुला मी उचलून ठेवतो. तू खाऊन खाऊन जड झालीस यार. पाणी हे घे, पाणी पी जा. अरे पकड, धीरे 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 धीरे. हा हळू. बस होय, मेड नव्हती ना, मग बाकीच्यांना बोलवायचं ना. हक्काने बोलवावं असं कोणीच नाही आता माझं. तू होतात पण तू सुद्धा सोडून गेलात. शुभम, असं मी काय केलं होतं रे, तू असं वागलास माझ्याशी. व्हॉट हॅड आय डन टू डिझर्व दिस हेट्रेड शुभम? तू का सोडून गेलास मला, आणि मला सोडून तू पाहुणीशी लग्न का केलं? शिका कम ऑन रे बघ, हे सगळं झालंय बोलू ना, प्लीज आता परत तो विषय नको काढू. शिका यातून बाहेर पड, फार गरजेचं आहे यातून बाहेर पडणं, माहितीये का? तुझं लाईफ तू खूप बोरिंग करून घेतलंच नव्हतं आधी. कम ऑन यार, लाईफ मध्ये काहीतरी फन पाहिजे, मस्ती पाहिजे, मजा पाहिजे, असं नको राहूस. आणि सगळं कशामुळे झालंय माहितीये? तू आज वेडेपणा केला आणि सुसाईड करण्याचा गेडछापणा, त्याच्यामुळे. गॉड प्रॉमिस, तू परत असं काही वागलीस ना, त्या दिवशी आपली फ्रेंडशिप बी. शुभम प्लीज, असं कधीच बोलू नकोस प्लीज. शुभम, आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. I can't. Shubham, already me khoop hurt zale re. I can't tolerate all this anymore. Shubham, please asa kadhiz bolu nako. Shikha, tujhe life itka meaningless nahi hai. Khoop mast hai, crisp. Tujhe life tula crispy karayche. Main hu na. Are Shubha bhai na yaar, come on. मजे करेंगे, मस्ती करेंगे, धमाल करेंगे, एकदम रॉकिंग. जो कॉलेज में क्या करते थे वो सब करेंगे. तू आठव, तू अशी नव्हतीस कधी कॉलेज मध्ये असताना, फुल टू एन्थू, फुल टू चार्ज, दंगा, मजा, मस्ती. अरे आपण किती मजा करायचो, आठव? तसं जगायचंय पण या सगळ्यातून बाहेर पड, काय मिळणार नाही अजून. मूर्खपणा आहे सगळा हा. कम ऑन. ओके भंडारी, प्लीज मला प्रॉमिस कर की असला मूर्खपणा तू यापुढे कधीही करणार नाही. प्रॉमिस, प्रॉमिस, प्रॉमिस कर. चल, आय प्रॉमिस यू, ह्यानंतर मी असं कधीच करणार नाही. शुभम, आय सो वॉन्ट टू गेट आउट ऑफ ऑल दिस यार. आय एम जस्ट टायर्ड ऑफ ऑल दिस हर्टिंग. शुभम, मला खरंच तुझी मदत हवी आहे. प्लीज, आय रिअली नीड यू. प्लीज मला मदत कर ह्या सगळ्यातून बाहेर पडायची. प्लीज शुभम, मला खरंच या सगळ्यातून बाहेर पडायचंय. आय वॉन्ट टू लिव अ हॅपी लाईफ. आय रिअली नीड यू शुभम. शुभम प्लीज, काही दिवस माझ्यासोबत राहा प्लीज. हे बघ, जर तू माझ्यासोबत राहिलास ना, तर मी लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडेन, खरंच सांगते. आणि एकदा का मी या सगळ्यातून बाहेर पडली की मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. तुझ्या आणि पावनीच्या मध्ये मी खरंच कधी इंटरफिअर करणार नाही. इनफॅक्ट मला स्वतःला असं वाटतंय की तुम्ही दोघं खुश राहावे, पण
प्लीज मला मदत कर. आय रिअली नीड यू शुभम. हा तो करूंगा ना मदत. तेरा ना. जय हो. प्रॉमिस. सच्चा वाला प्रॉमिस. अरे मुलगी फोन उचलत का नाहीये. काय झालं, लागलं का फोन? अगं ती फोनच उचलत नाहीये, आपल्याला कसं कळणार? अहो मग नंतर करा, कामामध्ये असेल. आणि तिने फोन असा तिने ठेवलाच कुठेतरी ना. हे बघा, तुमचा मिस कॉल बघून ती तुम्हाला नक्की फोन करेल. मिस कॉल पाहिल्यावर करेल. मगाशी तासाभरापूर्वी फोन केला होता, तेव्हा सुद्धा तिने उचललेला नाहीये. अहो तुम्ही काय एवढी काळजी करताय? हे बघा, आता नाही केला तर रात्री फोन करेल तुम्हाला. का कोण जाणे, मला आज भावनेची खूप काळजी वाटते. मी नुसता तिचा आवाज जरी ऐकला ना तरी मला खूप बरं वाटेल. ठीक आहे, करा तिला फोन. त्यापेक्षा तुम्ही शुभमलाच फोन करा ना, तो घरी पण असेल. नंबर आहे का तुमच्याकडे? नाही. थांबा, मी देते. दे, दे. हा घ्या फोन. आणि हे बघा, त्यांना वाजच तुम्ही टेन्शन देऊ नका. पावनीला फक्त फोन करा सांगा. एवढं कळतंय मला. तुम्ही बोला, मी तोंड आतलं बघते. हॅलो, कोण? कोणाशी बोलायचं? आपण कोण? हा शुभम राजाध्यक्षांचाच नंबर आहे ना? हो, हा शुभमचाच नंबर आहे. पण तो आता त्याच्या घरी नाहीये, तो माझ्या घरी आहे. त्याच्या घरी नाहीये, तुमच्या घरी आहे. आपण कोण? मी शिखा बोलते, शुभमची बेस्ट फ्रेंड, रादर गर्लफ्रेंड. आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार आहात का उत्तर सुद्धा देणार आहात? कोण बोलताय? मी शुभमची बायको पावनी आहे ना, तिचा बाप बोलतोय. माझं नाव प्रदीप पटवर्धन. शुभमची बायको? शुभमची बायको नाही, पनवती म्हणा तिला. तीच पनवती, तिचं नाव आहे पावनी. तिच्याच पनवतीमुळे शुभम आणि माझं रिलेशनशिप ब्रेक झालं. जिच्यावर उपचार करण्यासाठी शुभमनी मला सोडलं, नाहीतर तिने सुसाइड केलं असतं. त्याच पावनीचे बाबा बोलतात ना तुम्ही? अहो तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मला चांगलंच कळतंय मी काय बडबडते ते, पण तुम्हाला उशिरा कळलं ना ह्याचं वाईट वाटतंय मला. ओय शिका, कोणाचा फोन आहे? खाईन, पण एका अटीवर. ऑफकोर्स मान्य असणार तुला. कोणती अट? तू मला स्वतःच्या हाताने भरवायचं तरच मी खाणार, नाहीतर नाही. नौटंकी. नाटक करतेस काय? चल सर, तो चाइल्डिश. काउंट टाक. भरव ना प्लीज. हे बघ, जर तुम्हाला भरवलंच नाही ना तर मी उपाशीच राहीन, मी काहीच खाणार नाही. भगवान जी किधर फसा दिया, बड़ी कमीनी चीज आहे, सुनती नाही किसी की. कॉलेजमध्ये पण कधी ऐकलं नाही.
आधी कॉलेजमध्ये आवेडेपणा करायचो, आता तुझ्या घरी करतोय. हा रे माझ्या बाळा, खा. याला चाइल्डिशपणा नाही, पॅम्परिंग म्हणतात. अँड आय लव्ह पॅम्परिंग. आय लव्ह बीइंग पॅम्पर्ड. खा बरं, आधी तू खा. नाही नाही, खा ना, प्लीज प्लीज प्लीज. मी तुला भरवते. डायट मध्ये बसत नाही यार माझ्या. नालायके चावलीस. चौदा इंजेक्शन घ्यावं लागतं तर मला. लागला का फोन? आणि शुभम घरी आहेत का? पाहुणे पण घरीच आहे ना? मी दोघं सोबतच आहेत ना? मी पण काय विचारते, आता दोघं घरी आहेत म्हटल्यानंतर सोबतच असणार ना? द्या मला द्या फोन, मी पाहुणीला चांगली झापते. आपण कधीचा फोन लावतो तिला, ती फोन का उचलत नव्हती? द्या ना मला फोन, द्या ना मला फोन. हॅलो पाहुणी, हॅलो हॅलो. तुम्ही कोणाशी बोलत होतात? अहो मी काय विचारतीये, तुम्ही कोणाशी बोलत होतात? काय मला काही कळतच नाहीये. म्हणजे? म्हणजे मी शुभमला फोन लावला तर शुभम तिथे नव्हताच. शुभमच्या कोणा मैत्रिणीने फोन उचलला आणि ती काय वाटेल ते मला सांगायला लागली. म्हणजे शुभमचं आणि त्या मैत्रिणीचं प्रेम होतं एकमेकांवर, मध्ये पाहुणी आली त्यामुळे त्या दोघांना वेगळं व्हायला लागलं. काय वाटेल ते बडबडत होती ती, आणि शुभमलाही तिला पाहुणीमुळे म्हणे सोडायला लागलं. पण म्हणजे लग्नानंतरही शुभम तिच्याकडे जातोय. अहो तुम्ही काय बडबडताय? हे बघा, शुभम त्यातले नाही आहेत, त्यांचं आपल्या पाहुणीवरती खूप प्रेम आहे. अगं मग तो आता तिथं स्वतःच्या बायकोला सोडून तिथं काय करतोय त्या मुलीसोबत? सुलक्षणा, पाहुणी आणि शुभमचं लग्न फार विचित्र परिस्थितीत झालंय. त्यानं हे सगळं ह्या मुलीपासून लपवलेलं असणार आहे. मी आत्ता राजाध्यक्षांकडे जातो ताबडतोब. जोपर्यंत मला या गोष्टीचा उलगडा होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. मी आलो. हे बघा, तुम्ही तडका फडकी कुठेही जाऊ नका. अहो असं काय असतं, आपल्या पाहुणीने सांगितलं असतं की नाही? आणि कोण कुठली मुलगी तुम्हाला काही सांगते आणि तुम्ही तिच्यात विश्वास ठेवता? आणि तुम्ही लगेचच त्या राजाध्यक्षांच्या घरी जायला निघता? बघा तुम्ही आधी शांतपणे बसा, मी त्यांच्याकडे फोन करून बघते, ठीक आहे? हॅलो, राजाध्यक्ष रेसिडेन्सी. हॅलो पाहुणी आहे का? काकू मी गंधार बोलतोय, कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे. जरा पाहुणीला फोन देता का? तिच्याशी जरा बोलायचं होतं. ती घरीच आहे ना? हो ती घरीच आहे. मी काम करतो, तिला लगेच तुम्हाला फोन करायला सांगतो, ठीक आहे? ठीक आहे. पाहुणी, पाहुणी तुझ्या आईचा फोन आलाय. पाहुणी झोपली वाटत, पण फोनही इथेच ठेवलाय. ठीक आहे, झोप लागली असेल. पण अजून कशी झोपली आहे? इतक्या उशिरापर्यंत झोपत नाही कधी. आणि मी मगापासून आवाज देतोय, तिला आवाज गेला नाही आणि फोनही जवळच आहे. रिंग झाल्यावर उठली पाहिजे होती. पाहुणी, 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 तिला तर खूप ताप आलाय. ओ माय गॉड. पप्पा, मामा लवकर आत, या पाहुणीला ताप आलाय. फोन करतो.
डॉक्टर प्रधान, हा मी गंधा राजाध्यक्ष बोलतोय. प्लीज ताबडतोब घरी या ना. हो, एमर्जन्सी. प्लीज लवकर या. ठीक आहे. अभी बंद कर बघाना यार. हे भगवान, तू चली क्यों ना गई? तुझ्यासाठी. चला, वेळ झाली कल्टी मारण्याची. घरी जावं लागेल, कारण काय आमची बहिणी विभा बहिणी ती अजून आलीच नाही ना. तिची आई खूप आजारी आहे, तो घरी कोणीच नाही आहे. यु नो, आमचे पॉप्स घरी येतील, परत फायरिंग सुरू होईल, लेक्चर्स ऐकावे लागतील. मला बोर नाही व्हायचं. कल्टी मारतो. चल शुभम, दिस इज नॉट फेअर. तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू पूर्ण दिवस माझ्या बरोबर राहणार. यू कॅन ब्रेक माय प्रॉमिस. आय डोंट नो, तू इथेच थांबणारच. ओए, तुला पूर्ण दिवस सहन करायचं? माझी कॅपॅसिटी नाही आहे, सॉरी. शक्य नाही, तर मी ठेवून आलो. कोण आहे? मी घेते. हॅलो, गंधार दादा, मी शिखा बोलते. शिखा, शुभमला फोन दे, अर्जंट काम आहे. गंधारदा, मला सांग ना, एव्हरीथिंग इज फाईन ना? नथिंग इज ऑल राईट शिखा. तू शुभमला फोन दे ना, पावनीची तब्येत बरी नाही. मी त्याला मेसेज देते. मेसेज नाही, फोन दे, मला त्याच्याशी आत्ता बोलायचं आहे. कोणाचा फोन आहे? गंधारदादाचा फोन. रोजचा? हा ब्रो, बोल. शुभम, आत्ता ताबडतोब घरी निघून ये. पावनीची तब्येत बिघडली आहे, तिला 104 ताप आहे. अरे, डोळे उघडत नाही, काही हालचाल करत नाही. व्हॉट? तो मी लगेच येतो. नाही शिखा, हा इथून जाता कामा नये. त्याला थांबावंच लागेल, काही करू. ब्रो, डॉक्टरला फोन केलास का तू? हो, मी बोलावलंय. तू आधी लवकर घरी ये, मी लगेच पोहोचतो. शुभम, मला बाहेर लॉन मध्ये जायचंय, प्लीज मला घेऊन चल ना. शिखा, पावनीची तब्येत बिघडली यार. चाललंय शोभना तुझे? पाहुणी आजारी पडली आणि तुला माहिती पण नव्हतं. ते घराकडे लक्षच नाही आहे तुझा. बाहेर सोशल वर्कर फिरायचं आणि घराला वाऱ्यावर तोडायचं. विश्वजीत, ट्रस्ट मी, मी तिला म्हणाले पण तिने नाही ऐकलं माझं. म्हणून तू इग्नोर केलास. विश्वजीत, घाबरण्यासारखं काही नाही ना. तसं सांगता येणार नाही, पण लवकरात लवकर ह्यांचा ताप उतरायला हवा. काही औषधं लिहून देतो, ते तिला देत राहा. तसं इंजेक्शन दिलंय, पण उद्यापर्यंत जर तिचा ताप उतरला नाही तर तिला ऍडमिट करावं लागेल. सो प्लीज तिची काळजी घ्या आणि पॅनिक होऊ नका. या औषधाने तिचा ताप उतरायला हवा. थँक्स डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्स लॉट. दॅट्स माय ड्युटी. मी आज बाहेर चाललोय, उद्यापर्यंत परत येईन. तोवर सगळं ठीक होईल असं वाटतंय. एनिवे, येतो मी. अँड टेक केअर. थँक यू डॉक्टर. थँक्स लॉट. बिचारी विश्वजीत, सिरियसली, मी तिला म्हटलं होतं की मी तुला डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते, पण ती मला म्हणाली की मी गोळी घेईन आणि आय फील फाईन. आणि शुभम, मला विचार, ही नोज ऑल दिस, आस्क हिम. त्याला काय विचारायचं? त्याला कशाची परवा? त्याला कोणाच्या फिलिंगची कदर आहे ते त्याला विचारायला सांगतेस मला? आय एम सॉरी, माझं चुकलं. मीच पावनीला डॉक्टरांच्याकडे घेऊन जायला हवं होतं. आय एम सॉरी. तुझ्या जागी विभा असती ना तर तिनं केलं असतं हे सगळं. एनिवे, पावनीला जरा आराम करू दे. आणि शुभम, दिस इज नॉट डन.
ब्रो जस्ट ट्रस्ट मी, मला यातलं काही माहित नव्हतं. मला माहित पण नव्हतं की आजारी आहे आणि मला पावनी बोलली पण नाही की ते डॉक्टरकडे घेऊन जायचंय म्हणून. शुभम, हाऊ कॅन यू से दिस? आपलं इथेच याच खोलीत बोलणं झालं होतं. तुला आठवतंय का मी तुला म्हटलं होतं की पावनीला बरोबर घेऊन जा? ओए, तू सांगितलं होतंस की बाहेर जायचंय. बघ, मी याला सांगितलं होतं की इज कमिंग ना, आणि तरी हा असं म्हणाला की याला काही माहिती नाही. हाऊ कॅन यू से दॅट? स्टॉप इट, स्टॉप इट प्लीज, प्लीज स्टॉप इट. असे एकमेकावर आरोप करत बसण्यापेक्षा ना जरा पावनीची काळजी घ्या. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.